होतोय साई। थर्डमॅनच्या दिशेने हलकाच ग्लान्स केलेला चेंडू, एक उत्कृष्ट शतरक्षण त्या चेंडूवर आणि पहिल्याच चेंडूवर धाबाद होऊन साहिल पॅवेलियन मध्ये परततोय। साहिलची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅट्समन तिसरा फलंदाज रोमित, गोलंदाज आसिफ सीनियर। षटकातील पुढचा चेंडू सामना करील लेग साइडला ग्लान्स, हलकेच ग्लान्स केले, उत्कृष्ट शतरक्षण आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण। आपली वैयक्तिक आणि सांघिक पहिली धाव, आपलं खातं उघडतं काटाई संघ। फलंदाज रोमित स्ट्राइक घेण्यासाठी सज्ज, गोलंदाज आसिफ सीनियर। पुढचा चेंडू अतिशय उंच पुरा असा गोलंदाज, पुढचा चेंडू आणि पूल करण्याच्या नादात चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात, एक निर्धाव चेंडूची सांगता होते। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आसिफ सीनियर द्वारे। गोलंदाज आसिफ सीनियर, पुढचा चेंडू सामना करी रोनित। षटकातील पुढचा चेंडू रोनित साठी, पुन्हा एक शॉर्टपिच चेंडू, बॅट्समन पुढे येण्याच्या नादात पुन्हा एक निर्धाव चेंडू म्हणून सांगता। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आसिफ सीनियर द्वारा। रोनित याला चेंडूचा कुठल्याही प्रकारचा अंदाज घेता येत नाही, हवेत फक्त बॅट फिरकावतोय। आसिफ सीनियर षटकातील पुढचा चेंडू सामना करील रोमित। षटकातील पुढचा चेंडू, ओ अतिशय सुंदर चेंडू, थर्मनच्या दिशेने उत्कृष्ट शतरक्षण, पुन्हा एक निर्धाव चेंडू। षटकातील काही चेंडू शिल्लक, फक्त एक धाव काटाई संघातर्फे। पहिला षटक मार्गस्थ, ए बाद एक अशी बिकट अशी सुरुवात, वाईट सुरुवात काटाई संघाकडनं। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आसिफ सीनियर, लगातारचे तीन चेंडू निर्धाव टाकून फलंदाजाला अक्षरशः जखडून ठेवलेला आहे। कुठल्याही प्रकारची संधी फलंदाजाला तो मोठ्या फटक्यासाठी देत नाहीये। आसिफ सीनियर षटकातील पुढचा चेंडू रोमित साठी, पाहूया पुढचा चेंडू रोमित कसा समाचार घेतोय आसिफचा। आसिफ सीनियरचा पुढचा चेंडू आणि हवेत भिरकावून दिलाय, मला वाटतं चेंडू सीमारेषे पार, एक अतिशय उत्कृष्ट असं शतरक्षण प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय आणि चेंडू सरळ सीमारेषे पार, षटकार अशी खातं उघडतो रोमित। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 1-7। पाच चेंडू उत्कृष्ट हाताळल्यानंतर शेवटचा चेंडू ओरपीच आणि त्यावर खरपूस समाचार घेतलाय रोनित यांनी, आणि पहिला षटकार या सामन्यात त्याच्या त्यांनी आपल्या संघासाठी वसूल केलेला आहे। या षटकारांशी धाव संख्या होते 1-7। मापोली तर्फे पुढील गोलंदाज
मापोली तर्फे सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज आकाश गोलंदाज आकाश सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक षटकातील पहिला चेंडू साठी आकाश सज्ज स्ट्राइक एंड ला फलंदाज विशाल आकाश टू विशाल जवळ जवळ 20-25 पावांचा रन अप घेऊन गोलंदाज आकाश सज्ज आणि पहिला चेंडू हलकेच डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढलेला चेंडू निर्धाव म्हणून चेंडूची सांगता होते परिसरातील अतिशय नावाजलेला असा हा वक्की स्पोर्ट्स मापोली संघ उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजांचा भरणा असलेला हा तुल्यबळ असा संघ मापोली गोलंदाज आकाश आकाशचा चेंडू फुलटा चेंडू हवेत आहे पाहूया काय होतं आणि इथे आकाश जेलबाद फलंदाज जेलबाद होतोय आकाशला मिळालेली पहिली विकेट जेलबादच्या रूपाने विशाल जेलबाद होऊन तंबूचा रस्ता पकडतोय आणि काटई संघाची अवस्था 2-7 दुसरा षटक मार्गस्थ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात धावसंख्या होते 7 आकाशची जागा घेण्यासाठी जातो नवीन फलंदाज गिरीश पाहूया गिरीश उर्वरित षटकामध्ये काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी मापोली तर्फे उत्कृष्ट गोलंदाजी हाताळतो तो आकाश आसिफ सिनेर याने पहिल्या षटकात फक्त 7 धावा देऊन 1 विकेट मिळवली आणि आकाशने आपल्या षटकात 1 विकेट आकाश पुढचा चेंडू सामना करतोय गिरीश आकाश टू गिरीश शॉर्ट पिच चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातो आणि लेग पायच्या रूपाने मला वाटतं 1 धाव गिरीश साठी धावसंख्या वाढते 1 ने धावसंख्या 2-8 दुसरं षटक मार्गस्थ काटई संघाची धावसंख्या 2-8 आकाश याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच हवेत खेळण्याचा प्रयत्न सीमारेषे लगतरक्षण कॅच घेतो एक उत्कृष्ट जल त्या ठिकाणी होतो आणि तिसरा विकेटचा पतन काटई संघासाठी रोमितच्या रूपाने तिसरा धक्का बसतो काटई संघाला आणि आकाश आपल्या षटकात दुसरी सफलता प्राप्त करतोय काटई संघ थोडासा अडचणीत सापडला 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरा षटक मार्गस्थ असताना फक्त 8 धावा नवीन फलंदाज सागर काटई संघ 5 नंबरचा बॅट्समन सागर 3 फलंदाजांच्या मोबदल्यात फक्त 8 धावा जमू शकला काटई संघ दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या राऊंड मधील हा पहिला सामना मापोली वर्सेस काटई काटईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु तो निर्णय त्यांच्या फलंदाजांनी तेवढासा सार्थकी ठरवला नाही आकाश यांचा षटकातील पुढचा चेंडू सामना करतो सागर पाहूया चेंडू सागर काय करतो आणि पुन्हा एकदा उंच हवेत खेळण्याचा प्रयत्न फसला आणि गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रो मध्ये कॅच घेऊन सागरचे विकेटचं पतन होतंय 4th विकेटचं पतन काटई संघासाठी एक उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर करते मापोली संघ आमच्या परिसरातील एक नावाजलेला संघ
चार बाद आठ या कठिन परिस्थितीत सापडलेला कटारी संघ, त्यांचा नवीन फलंदाज वाडागावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच वंचित बहुजन पालघर जिल्हा अध्यक्ष आतिश जाधव साहेब यांचं इथे आगमन होतंय, तर आम्ही मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तसेच त्यांनी व्हीआयपी डाईजवर स्थानापन्न व्हायचंय। मिस्टर आतिश जाधव, नवीन फलंदाज राकेश तवया, राकेश दुसरा षटक मार्गस्थ असताना आकाशचा पुढचा चेंडू, या चेंडूचा सामना कसा करतोय राकेश? अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आकाश या षटकात, त्यांनी तीन विकेट मिळवलेले आहेत, वैयक्तिक तीन गडी त्यांनी बाद केलेत। आणि षटकातील पुढचा चेंडू सामना करतो कार्पेटच्या सहाय्याने, लॉंग लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू, सुंदर शतरक्षण आणि त्याचबरोबर एक धाव पूर्ण, षटक संपतंय। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते नऊ, चार बाद नऊ काटई संघाची धावसंख्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर। वंचित बहुजन महासंघाचे अध्यक्ष पालघर जिल्हा ठाणे अध्यक्ष श्री आतिश जाधव यांचं मंडळातर्फे स्वागत आहे। तसेच आमच्या सुपेगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक रत्नदेव भालेराव यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। तसेच वाडा गावचे शिवसेना प्रमुख श्री गणेश गवाळे यांचं सुद्धा आम्ही मंडळातर्फे स्वागत करतोय। वेलकम सर। मापोली संघातर्फे सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज आरंभ, गोलंदाज आरंभ। गोलंदाजा आरंभ षटकातील पहिला चेंडू चेंडूच आरंभ करतोय आणि पहिला चेंडू शॉर्ट पेच आणि स्विच हिट अतिशय उत्कृष्ट फटका, परंतु ग्राउंडचं डिस्ट्रिक्ट असल्याने फक्त एक धाव या चेंडूवर मिळते। राकेश यांनी खेळलेला एक उत्कृष्ट फटका, परंतु फक्त एक धाव या फटक्यावर मिळते आणि धाव संख्या एक ने वाढून धाव संख्या होते दहा, चार बाद दहा। गोलंदाज आरंभ षटकातील पुढचा चेंडू, थोडस वार्म अप करताना फलंदाज राकेश एक उत्कृष्ट बिग हिटर आक्रमक बॅट्समन, पाहूया पुढच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय। आरंभाचा पुढचा चेंडू, ओ अतिशय सुंदर असा चेंडू, बॅट्समनला कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही, त्या चेंडू सरळ एस टी रक्षक याच्या हातामध्ये जातोय। धावसंख्या होते बारा। षटकातील पुढचा चेंडू, दोन झाले तिसरा चेंडू, षटकातील पुढचा चेंडू आणि बॅट चिकट घेऊन चेंडू सर एसटी रक्षकाच्या वरून डिक्लेअर झोन मध्ये जातोय, आउट झाला चेंडू, क्लीन बोल्ड झालेला आहे बॅट्समन। स्टंपची कट घेऊन चेंडू सर एसटी रक्षाच्या वरून डिक्लेअर झोन मध्ये, पाचवा विकेट।
षटकातील पुढचा चेंडू आरम याच्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय फलंदाज आरम याचा पुढचा चेंडू लेग साइडला खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू पूर्णपणे मिस होतोय चेंडू सरळ अष्टरक्षकाच्या हातामध्ये जायचे फिरवतो एक निर्भय चेंडूची सांगता होते आतिश जाधव सर यांचे सूरज लोकरे स्वागत करतात मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आतिश जाधव साहेब यांचा सत्कार होत आहे पुन्हा एक वाईट चेंडू स्वर चेंडू आणि बायची एक अशा दोन धावा या दोन धावेनिशी धाव संख्या होती ती तेरा तेरा दोन धावा बारा 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 टोटल धाव संख्या 12 षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा खेळण्याच्या नादात फलंदाज पूर्णपणे बीट होतो चेंडू सरळ अष्टरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता होते बॅट्समॅन हर्षल चेंडूचा कुठलाही अंदाज न घेता उपस्थित पाहुणे गणेश गवारी साहेब यांचं स्वागत गोलंदाज करतात आपल्या बॉलिंग मार्गावर आज आपण आपली उपस्थिती चेंडू पुन्हा खेळला चेंडू आभार आहे मिस होतोय आणि चेंडू सरळ अष्टरक्षकाच्या निर्धाव चेंडूची सांगता आणि त्याचबरोबर षटक संपलेलं आहे तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 12 चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज सैफ गोलंदाज सैफ आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज पाहूया सैफ बापोली संघासाठी सेफ ठेवतो की डेंजर झोन मध्ये नेऊन पोहोचवतो अडचणीत सापडलेला काटाई संघ 5-12 षटकातील पहिला चेंडू घेऊन सैफ सज्ज साहेब त्याचा पहिला चेंडू फुल टॉस चेंडू बॅटची कड घेऊन सरळ अष्टरक्षकाच्या हातात एक सोपा झेल मिस होतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता स्कोर स्थिर साकरोळी गावचे उद्योगपती योगेशजी गायकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांनी कृपया VIP डायसवर यायचंय पुन्हा एक उत्कृष्ट चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये स्थिरावतो पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता होते सेफ आपला गोलंदाजी मार्कवर सज्ज आपल्या संघासाठी सेफ अशा स्थितीत नेऊन ठेवणारा सेफ पुन्हा एक ओरपी चेंडू सरळ बॅट्समनच्या बॅटच्या खालून निर्धाव म्हणून विकेट किपर च्या ग्लोव्स मध्ये स्थिरावतो पुन्हा एक निर्धाव चेंडू लगातार तीन चेंडू निर्धाव टाकून सेफ यांनी संघाला सेफ कामगिरी करून दिलेली आहे षटकातील पुढचा चेंडू सेफ आपला गोलंदाजी मार्कवर सज्ज सामना करतोय फलंदाज सेफ याचा पुढचा चेंडू चेंडू थोडासा स्वर लेग साइडच्या दिशेने जाणारा चेंडू पंच दोन्ही हात फैलावून व्हाइट बॉल म्हणून घोषित करतात त्या एका अवांतर धावेने धावे नंतर बऱ्याच अंशानंतर काटे संघाची धावसंख्या थोडीशी हलते आणि एक आणि धावसंख्या वाढून धावसंख्या होते 13
साहेब याचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू मला वाटतं आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी साहेबच्या द्वारे पेश होताना पाच चेंडू त्याने टाकून झाले त्यापैकी एक वाईट पकडून पाच चेंडू एकही धाव त्यांनी बॅट्समनला मिळून दिलेले नाही. साहेब याचा पुढचा चेंडू खेळण्याच्या नादात चेंडू हवेत जातो आणि एक झेलच्या रुपयाने पुन्हा एक विकेट गमावतो तो काटई संघ. मला वाटतं काटई संघाचं सहावा विकेटचं पतन होतंय. गिरीश कॅचच्या दोन पॉइंटमध्ये परत गिरीशच्या जागी नवीन फलंदाज परशावली गावचे परेश योगेशजी गायकर आज उपस्थित राहण्याबद्दल मंडळ त्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. कटईचे नवीन फलंदाज परेश शाळ षटकातील काही चेंडू अजूनही शिल्लक. सेप यांनी आपल्या संघासाठी एका सेप संघाला नेऊन ठेवलेला आहे. योगेशजी चेंडू कार्पेटच्या सहाय्याने धावून पूर्ण करतात. एका धावेने चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आणि 15 धावांचं काही समापक आव्हान आपण संघाला दिलेलं आहे. आज उपस्थित राहिल्याबद्दल मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. पंधरा टू बी कंपल्सरी चेसिंग असल्याने 15 धावा करून मापोली संघाला विजय मिळवायचा आहे आणि या 15 धावा काटे संघ कशा प्रकारे थांबवू शकतो हे त्याचे गोलंदाज थोड्याच वेळात आपल्याला दाखवतील. अतिशय तगडी अशी फलंदाजीची धुरा असलेला मापोली संघ त्यांनी कॉमेंटरीशी संपर्क साधायचा. वडू नवघर संघाचे कर्णधार या पुढील होणारा सामना वडू नवघर वर्सेस सुपेगाव या दोन संघांमध्ये होईल.
ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये लगातार दोन चेंडूवर दोन षटकार ठोकून मोपली संघाला विजय म्हणून दिला होता. काटाई तर्फे गोलंदाज विशाल आपल्या बॉलिंग मार्क वर सज्ज. पंधरा वीस पावलांचा छोटासा रनअप. गोलंदाज विशाल सामना करतो पापा निघालेला चेंडू सरळ पवनच्या दिशेने बिरकावून दिलेला पहिल्याच चेंडूवर पापा आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडतो चौकारणीशी. या चौकारणीशी धावसंख्या होते चार. गोलंदाज विशाल याच्या पहिल्याच चेंडूवर पापाने खणखणीत पवनच्या डोक्यावर एक चौकार वसूल करून वैयक्तिक चार धावले आपलं खातं उघडलं. विशाल याचा पुढचा चेंडू सामना घेईल पापा. पुन्हा एकदा खेळण्याच्या नादात चेंडू सर्व हवेत उंच शतरक्षक मिसफील्ड होते आणि चेंडू सीमारेषेकडे जातो. चेंडू आडवला जातो तो त्या दरम्यान तीन धावा धावून पूर्ण होतात. धावसंख्या तीन ने वाढून धावसंख्या सात बिनबाद सात. पंधरा धावाचं माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेला मापोली संघ पहिला षटक मार्गस्थ असताना बिनबाद सात. सलम आता स्ट्राइक एंडला धडाकेबाज फलंदाज अरबाज थर्मानच्या दिशेने हलकेच ग्लान्स करून एक रन घेऊन धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या आठ बिनबाद आठ. पहिल्या षटकाचे काही चेंडू शिल्लक असताना मापोली संघ विशाल यांचा षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय. अरबाज लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू आणि स्वेअर चेंडू म्हणून अंपायर डिक्लेअर करतात. व्हाईट चेंडू आणि लेग बाय एक अशा दोन धावा धावसंख्येत आड होत आहेत. धावसंख्या होते नऊ. पहिला षटक मार्गस्थ बिन आणि पुन्हा एक खणखणे चौकार. या चौकारणीशी धाव संख्या होते चौदा. औपचारिक या सामन्यामध्ये बाकी असताना षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज सामना करतो पापा. पाहूया या षटकात हा विजय मापोली संघ मिळवतोय की सामना अजून लांबवतोय. आणि याच फटक्यानेशी मापोली संघ विजय होतोय. कॉंग्रॅच्युलेशन मापोली. हार्ड लक टू काटई. मापोली संघाने मंडळाला सहकार्य केले तीन षटक राखून आमचं बहुमूल्य वेळ त्यांनी वाचवलेला आहे. म्हणून ज्याची निवड झालेली आहे तो मापोली संघाचा गोलंदाज आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकात तीन धावा देऊन तीन विकेट बहुमूल्य असे तीन विकेट त्यांनी मिळवल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच आकाश. आता यापुढील सामना सुपेगाव वर्सेस वडोनगर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये जाऊन नाणेफेक करून घ्यायचे. यांच्या हस्ते
या सामन्याची नाणेफेक होते। नरेश जी गोडवंदे, योगेश गायकर यांनी टॉस बॉक्स मध्ये जाऊन दोन्ही संघांचे